की येत्या लोकसभेच्या तयारीच्या निमित्ताने आपलं सगळ्यात मोठं ऍसेट काय आहे, तर आपलं नेतृत्व आहे, की ज्या नेतृत्वाच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे. आज बघा, विरोधी पक्षाने मिळून इंडी आघाडी तयार केली आणि या इंडी अलायन्सने जणू काही आता मोदीजींच्या विरोधात सगळे एकत्रित झाले आहेत, जनमत एकत्रित झालाय आणि आता आम्ही मोदीजींना हरवणारच, अशा प्रकारची भावना तयार करण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी 5 राज्यांचे निकाल होते, लगेच काँग्रेसने घोषित केलं 6 डिसेंबरला बैठक होणार. अर्ध्या तासात ममताजींनी सांगितलं मी जाणार नाही, अर्ध्या पक्षांनी सांगितलं आम्ही जाणार नाही, आणि शेवटी ती बैठक त्यांना पुढे ढकलावी लागली. कारण हे जे इंडी अलायन्स तयार झालेलं आहे, या इंडी अलायन्स समोर कुठला अजेंडा नाहीये, देशाच्या विकासाकरता एकत्रित आलेले नाही आहेत, समाजाला पुढे नेण्याकरता एकत्रित आले नाही आहेत, गरिबी निर्मूलनाकरता एकत्रित आले नाही आहेत. हे सगळे एकत्रित आले आहे एका अजेंड्यावर, की मोदीजींना हटवलं नाही तर आपल्या परिवारवादी पार्ट्यांची दुकानं बंद होणार, त्याला कुलप लागणार, आणि त्याला कुलप लागू नये एवढ्या एका भावनेनं हे सगळे एकत्रित आले आहेत. आणि म्हणून आपण जसं नेहमी सांगतो की या पार्ट्यांकरता त्यांचा परिवार म्हणजे देश आहे, आणि मोदीजींकरता देश म्हणजे त्यांचा परिवार आहे, हा एक महत्त्वाचा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.